खरतर पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो। आपण सर्वजण दिवस जो आहे अतिशय चांगल्या जीवनामध्ये गेले अनेक वर्ष बंद झाला होता। गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू केला आज तो षण्मुखानंद हॉलमध्ये चांगल्या पद्धतीने अनेक जण जे गडचिरोलीमध्ये गेली अनेक वर्ष त्या भागांमध्ये गडचिरोली भागामध्ये अनेक प्रकल्प रिमोटमध्ये बंद आहेत। की जे रिमोटमध्ये बंद असलेल्या प्रकल्पांमध्ये केंद्र शासनाने सुद्धा हात टेकले होते, राज्य शासन सुद्धा अडचणीत होतं। अशा ठिकाणी एक महिला म्हणते, एक चॅलेंज म्हणून म्हणते की मी तिथे जाईन आणि मी त्या प्रकल्पामध्ये काम करेन। आणि गेली एक वर्ष 40-50 प्रकल्प ज्यांना मार्गस्थ करतो असे अनेक जण, की एखादा प्रकल्प करत असताना त्याला 5-star रेटिंग कशी मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करतो। कोर्टाच्या इमारती असतील, त्यांना ग्रीन कसं करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून कोणीतरी वेगळ्या पद्धतीने काम करताय, इनोव्हेटेड पद्धतीने काम करतो। असं सगळी मंडळी की ज्यांना ज्यांच्याकडे पाहून ज्यांच्याकडे बघितल्यानंतर वेगळ्या पद्धतीने प्रत्येक कर्मचाऱ्याला अभियंत्याला असं वाटेल मला सुद्धा असा पुरस्कार मिळाला। अशा सगळ्यांचे आज पुरस्काराचा कार्यक्रम होता। मला असं वाटलं होतं की आपला प्रश्न असा असेल की गडचिरोलीच्या त्या भागामध्ये त्या महिला कार्यकर्तीने किंवा महिला अभियंतीने कसं काम केलं जरा ते तुम्ही मला सांगाल का। मला असं महिला म्हणून आपल्याकडून अपेक्षित की तिने काय काम केलं की ती महिला अभियंती जीवाची पर्वा करत नाही आणि ती जाऊन तिथे काम करते, रिमोट मध्ये काम करते। साहेब तिला आज तुम्ही शाबासकी दिली, फार तुमचा आभार असं मला वाटतं। संपलं आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही उभा आहे। मी मागच्या दरवाजाने किंवा गाडीने पळून गेलेलो नाहीये, माझी पद्धत नाहीये ना त्याची की मी पळून जाणं वगैरे गाडीतून लपवून वगैरे मी पाहून कधीच गेलेलो आणि जाणार सुद्धा नाही। मी मुंबई गोवा महामार्गावरती एक वर्ष काम करत असताना हाच मीडिया हा 13 वेळा माझ्याबरोबर होता। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 13 वेळा माझ्याबरोबर होता। कामाची प्रगती हे तुमचे कॅमेरे आहेत हेच टिपत होते, दुसरा कोणी टिपण्यासाठी नव्हता। एक वर्षा अगोदर काय होतं आणि एक वर्षानंतर काय करतो, माझी विनंती आहे काही तुम्हाला, माझ्याकडे पूर्ण वेळ आहे। खरं दाखवूया का आपण एकदा दोन? चला ना, चला आपण खरं दाखवू। कधीतरी कधीतरी खरं दाखवायला शिका आणि खरं विचारायला शिका। मी असं दावा केला नाही, मी नाही दावा केला, मी असं काय म्हटलं की मी विधानसभेत म्हटलं, मी विधानसभेत जे म्हटलं की विधानसभेमध्ये की हे चॅलेंज आहे ना, हे फार कठीण आहे, परंतु मला सर्व लोकप्रतिनिधींची गरज आहे, मदतीची गरज आहे। मी असं नाही केलं, मी केलं असं नाही, मी म्हटलं ऑल पार्टीज सगळ्यांची मला मदतीची गरज आहे। छोटे छोटे विषय आहेत परंतु महत्वाचे आहेत, या सगळ्यांना घेऊन मला चाललो पाहिजे
प्रत्येक माणूस तिथला त्याच्या संवेदना भावना यांच्याशी मला बोललो पाहिजे, प्रत्येक जणाला मला घेऊन चाललं पाहिजे आणि मला रस्ता पूर्ण करायचा, तो कसा करायचा आहे काय करायचा आहे हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न. आणि हे करत असताना मी कुठे काय म्हटलं आंदोलन करू नका, मी म्हटलंय का? मी कधीच म्हटलं नाहीये. आजही जे आंदोलन केलं ना, शुभेच्छा. लोकशाहीने आंदोलन जेवढं कराल त्याला शुभेच्छाच, पण लोकशाहीच्या बाहेर जर आंदोलन झालं तर ते चुकीचं होईल असं मी म्हणतो.